चला खोपडीला जाओ, चला खोपडीला जाओ, चक्रधर स्वामीला पाओ, चला खोपडीला जाओ, चला खोपडीला जाओ, चला खोपडीला जाओ, श्री चक्रधर स्वामींचे स्थान पाहू, श्री चक्रधर स्वामींचे स्थान पाहू, श्री चक्रधर स्वामींचे स्थान पाहू। आज आपण श्री क्षेत्र खोपडी तालुका शिंदर जिल्हा नाशिक या स्थानाला भेट देत आहोत। खोपडी हे गाव शिन्नर शिर्डी मार्गावर शिन्नरहून 13 किलोमीटर अंतरावर व शिर्डीहून सावळी विहीर मार्गे 47 किलोमीटर व नाशिक ते खोपडी 42 किलोमीटर व बेलापूर ते खोपडी 92 किलोमीटर अंतरावर आहे। तर चला या ठिकाणची लीळा देखील आपण श्रवण करूया। दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी सर्वजण ओळखतातच। आज नाशिक जिल्ह्यातील अनेक स्थान आपण केलेले आहेत। स्थान करत 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 सकाळीच श्री क्षेत्र खोपडी या ठिकाणी भेट दिलेली आहे। या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य लासूरकर बाबा या ठिकाणी मला सकाळीच भेटले। अनेक वर्षापासून या स्थानावर आहे, अनेक त्यांच्यामध्ये गुण वैभव आहे। सुरुवातीला दंडा दर्शन घेतो, पूजन करतो थोडंसं, आणि आपण अशा वैराग्यमूर्ती जी आहे बाबा एकांतात इथं राहतात, रोडच्या जवळ असणारे स्थान, त्यांच्याकडूनच आपण या स्थानाची लीळा श्रवण करूया। वसुदेव सुतदेव कंसचानोरमर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु सनातनकरम यात्री अनुसूयानंदनम सोंदे परमानंदनम श्री दत्तात्रेय जगद्गुरु। माझे मित्र औरंगाबादकर, सकाळी सकाळी दर्शनाच्या निमित्तानं आलेले, त्यांचा दंडवत प्रणाम झाला आणि त्यांनी मला विचारलं बाबा इथल्या स्थानाची लीळा सांगाल तर आम्हाला जीवाला जरा बरं वाटेल आणि ही लीळा जगभर पांगल्या जाईल। म्हणून हे 20वा स्थान आहे। देवाने फलटणवरून आल्याच्या नंतर वावी पांगरी मार्गे आले ते इथे खोपडीला, इथं 20वा गेटेला आहे आणि इथून 20वा घेऊन निघायचं तर बाईसा म्हणते बाबा काय आंबेवन आहे, तर डकले हसले म्हणा अहो ही काय आंबेवन आहे का, हे एरणवन आहे,
तर बाईचं म्हणते ती कसं तेव्हा ते म्हणतात एरंडाला बी किती असतं तीन बी असतं मग आंब्याला बी किती असतं म्हणे एक बी असतं तेव्हा देवाला सांगितलं देवाने सांगितलं ठीक आहे त्या पुढे गेले आणि त्यांना जेवायचं भूक लागली तर काय करावा बाईसा म्हणते देवा आपली सर्व पीठकोटगी तर संपून गेलेली आहे तर देव म्हणता एक करा जा तिकडे माळेचा बाजार भरलेला आहे त्या बाजारामध्ये हा सोन्याचा अर्पिता गहाण ठेवा आणि आपल्याला मटेरियल घेऊन या बाईसाच्या हातात देवाने सोन्याचा अर्पिता दिला तिकडं बघते तर सगळा बाजार भरलेला आणि त्या बाजार भरलेल्यातून काय लागेल ते बाईसानी आणलं आणि सीधा सामोरी करून जेवण खाऊन केलं अर्पिता गहाण ठेवला आता अर्पिता गहाण ठेवल्याच्या नंतर सर्व जेवण खाऊन झालं देवाने सांगितलं बाईसा अर्पिता कोठे आहे ती म्हण हो तुम्ही गहाण ठेवायला दिलेलं आहे ना मग आता त्यांचे दाम कोण देईल त्यांचे दाम स्वामीने आता त्या कसे आता त्यांनी जो मायेचा बाजार भरवलेला आहे हे दाम त्यांनी बरोबर दिलेले आणि बाईसाला म्हणा जा अर्पिता घेऊन या बाईसा अर्पिता आणायला गेलं तर तिथे बाजारही नाही आणि काहीच नाही एक खडक आणि त्या खडकावर तो सोन्याचा अर्पिता पडलेला बाईसा घाबरली आणि पळू लागली सैरा व्हायला देवाकडे देवा देवा तिथं कोणीच नाही बाजार नाही काही नाही काही नाही स्वतः देव प्रत्यक्षात गेले आणि तो अर्पिता घेऊन आले ते अर्पिते बाबा एक स्थान हे विसावा स्थान ते अर्पिते बाबा स्थान तिथे देवाने माळेचा बाजार भरवलेला माळेचा बाजारामधून सर्व बाजार आणून आणि सर्वांनी आरोपणा केलेली आणि मग तेथे जे मुख्य स्थान आहे एक एक कृष्णा मंदिर मंदिर आहे आणि एक दत्त मंदिर आहे असे दोन मंदिरं आहेत तेथे भी हा विसावा एक मंदिर आणि ते एक मंदिर तशी चार स्थानं आहे पण तिथे दोन एक दत्ताचा आहे आणि एक कृष्णाचा आहे म्हणून ते दोन धरलेले मी हे विसावा आणि ते अर्पिते बाबा तिथं मायेचा बाजार भरवला आणि इथं उभं राहून सिन्नर दाखवलेलं सिन्नर गंधर्वनगर त्या टायमाला सिन्नरला गंधर्व अप्रतिम सिंह राजाचा वारा देवाने इथून गेल्याच्या नंतर सिन्नरला जाऊन दोन दिवाळ्या केल्या आणि तिथेच वास्तव्य करून ते तसेच वडगाव पिंगळा चिंचोळी नाशिकरोड मार्गे त्र्यंबकेश्वरला गेले अंजनेरीला आणि अंजनेरीवरून मग ब्रह्मगिरीला गेले ब्रह्मगिरीहून आल्याच्या नंतर त्यांनी गंगापूरला आले गंगापूरहून नाशिक नाशिक पंचवटीला आले आणि नाशिक पंचवटीहून ते आडगावला आले आडगावला चौरंगी स्थान आहे एक आणि आडगाव एक मोठं देवाचं स्थान आहे आणि तसे झाले आडगावने बीजे केले जावे चांदुरीशी म्हणे हेतू परतला आले सुख्यानेशी देव मग चांदुरीला पण एक क्षणभर उभे राहिले आणि सुख्यानकडं त्यांची मन इच्छा झाली तिथे गेले तिथे सुखदानी बाबा पण आहे ते चांदुरीने गेल्याच्यानंतर निफाड निफाडला पण आले आणि निफाडवरून शिवर गाव आहे एक शिवरे गावाला गेले शिवरे गावावरून नांदूर मधमेश्वरला गेले आणि नांदूर मधमेश्वरवरून चाशनळी सुरेगाव सांगवी सोनारी या भागांना देव कोपरगावच्या कोपरगावचं स्थान काय नाव मला येणार कोकम संसार कोकमठाण त्या ठिकाणी गेलेले तिथपर्यंत आता आता मी सांगतोय तसे माझे मित्र बसलेले ते कवना कवनी व्यसनाशीचे कवना कवनी व्यसनाशीचे इथे शरण आली काही मरण असे आणि म्हणजे माझ्या मित्राला मला असं वाटतं काही सांगतच असावं काही सांगितल्यापेक्षा आपल्याला मुख्यमुखी घ्यायचं आहे आणि मुख्यमुख्य घेऊन त्यामध्ये देवाची साधना कशी व्हावी आणि दंडवत प्रणाम कसा व्हावा देवाची सेवा कशी करावी हे सर्व काही माझे मित्र मला सांगूनही चालले आणि हे जगभर पसरेल अशी बाबा या स्थानाची मला माहिती द्या तरी मी त्यांच्या प्रेमाला सावे झालो आणि माझ्या
दोन शब्द तोडके मोडके मी बाबांना सांगितलेले आहेत. दंडवत दंडवत दंडवत. तर आदरणीय बाबांनी अतिशय अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला लीळा निरूपण केलेली आहे. तेवढंच नाही आहे तर हे कुठलं स्थान म्हटले, विसावा स्थान हे आपण या ठिकाणी दर्शन करतो आहे. गावातले आणखी जे काही दोन स्थान आहे तिथेही आपण भेटी देणार आहे. पवित्र वाणीतून आपल्याला स्थानाची माहिती दिली दिली. मायेचा बाजार स्वामीजींनी कसा भरावला तो देखील खूप तळमळीने बाबांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि आपण लवकरच त्यांचाच एक शुभेच्छा घेऊन आपण पुढच्या स्थानाला भेट देत आहोत. दंडवत प्रणाम. आताच आपण श्री क्षेत्र खोपडी येथील रोडच्या जवळचे विसावा स्थान पाहिले. आता आपण अडकिता स्थानाकडे जात आहोत ज्याची पवित्र लीळा आपण श्रवण केलेली आहे. तर मित्रांनो, श्री क्षेत्र खोपडी येथील अडकिताचे जे काही स्थान म्हटलं जातं या स्थानाकडे. बाबा, आपण हे अडकिता स्थान पाहतोय, या स्थानाची काय लीळा आहे ते सांगा का. तर आता आपण विसाव्या स्थानावर आलेलो आहोत. आता अडकिता स्थानाला आलेलो आहोत. आणि आता हे अडकिता स्थान म्हणजे पीठकोडी संपलेली होती. त्या बाळासाहेबांना त्यांना भोका लागल्यावर तेव्हा काय करावं, तेव्हा सांगितलं अडकिता घ्या, गहाण ठेवा, पिठकुडी आणा, जेवण खावण करा. पिठकुडीने जेवण खावण केलं, परंतु देवाला सुपारी खायची म्हणते अडकिता कुठे म्हणून गाण ठेवायला दिलंय ना. तर देवाला देवाने पहिलेच जे दाम द्यायची होती त्यानं ते पहिलेच पाठवून दिलेले होते दिले होते. पण बाईसाला म्हणून जा अडकिता जेवण या. बाईसा बघायला आली येते एरंडपण आहे, या एरंडपणात बाजार भरलेला आहे. बाईसा तिकडं म्हटली होती आंबेवण आहे, डकले त्यांना हसले आंबेवण नाही एरणपण आहे. या एरणपणामध्ये देवाने अर्किता गाण ठेवलेला आहे, इथं मायेचा बाजार भरलेला आहे. आणि त्या बाजारामधून पिठकुटके करून नेऊन त्याने मुख्य स्थाना नेऊन खाल्लेलं आहे. आणि हा परिसर सगळा अर्किती बाबाचा धुमधुमीत केलेला आहे. ते विसावा स्थान आणि हे अर्किती बाबा स्थान. अजून एक स्थान अजून बाकी आहे. आता त्या स्थानावर आपल्याला जायचं आहे. मी सध्या या खडकावर मायेचा बाजार जो भरवलेला होता तो खडक आपण आता सध्या पाहत आहोत. हाच तो खडक स्वामीजींनी या ठिकाणी मायेचा बाजार भरवलेला होता. हे स्थान आपल्याला निश्चितच आवडेल
या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि बाबा कडे आलोय आपण आता मुख्य स्थानक आलेलो आहोत हा 20वा स्थान झालं आणि किती स्थान झालं आता हे मुख्य स्थान आहे आता या मुख्य स्थानावर आपण आलेलो आहोत सध्या जे मुख्य स्थान आहे ते देखील आपल्याला बाबांच्या सहकार्यानेच सध्या आपण पाहणार आहोत हे स्थान हे मुख्य स्थान आहे हे मुख्य स्थान आहे वस्ती स्थान आहे चिन्नर दाखवलेलं इथून चिन्नर दिसतो आणि देवाने दाखवलं ही इतकी उंचावर जागा आहे ही इतकं मान फिरत आहे काय अशा मान देव जाऊन इथून 14 किलोमीटर लांबीचं मंदिर दाखवलं चिन्नर गोपाळ गोसावी काही पालिके मंडळमध्ये देखील त्यांनी काम केलेले आहे आणि अशा कलाकारांची माझी भेट झाली इथे एक अति भव्य असा हा सभा मंडप उभारलेला आहे छत्रपती या ठिकाणी भेट दिलेली आहे या ठिकाणी माझे व्हिडिओ पाहणारे बरेचसे सदभक्त आहे त्याने पाहिल्याबरोबर वेगळ्या ड्रेसवर होतो तरी त्यांनी ओळखलं पवार गुरुजी आहे मी सर्वांचं खूप मनापासून आदर व्यक्त करतो दादा आपण पाहिलेले व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ स्थानाबद्दल माहिती वाटतात लीळा वगैरे आणि मित्रांनो केवळ या भक्तांच्या सहकार्याने स्वामीजींच्या कृपेने हे सर्व कार्य चालू आहे या सर्वांना मी दंडवत प्रणाम करतो सर्वज्ञ श्री छत्रधर स्वामी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना माझी विनंती आहे की नवीन चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं शेअर करावं कॉमेंट द्यावी
आणि लाईक देखील करावं. तर मित्रांनो, आपण इथं थांबूया आणि लवकरच पुढच्या स्थानाला आपण भेट देऊया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.